नवी मुंबई नेटवर्क। नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे परियोजना के निर्माण के नाम पर उच्च तीव्रता वाले ब्लास्ट का पर्यावरण के जीव जंतुओं के साथ आम जनता के जान माल पर उत्पन्न होने वाले खतरे को देखते हुए सिबड़ी बेलापुर के रहवासियों और पर्यावरण प्रेमियों ने सिबड़ी बेलापुर सेक्टर 15 से जॉगर्स ट्रैक में साइलेंट ह्यूमन चेन बनाकर अपना विरोध प्रदर्शन किया है। इस दौरान हाथों में फलक लेकर नागरिकों ने नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे में ब्लास्ट की हाई इंटेंसिटी के कारण होने वाले खतरे को उजागर करते हुए सिडको और नवी मुंबई महानगर पालिका के साथ संबंधित विभाग को रडार पर लिया है। इस दौरान इस साइलेंट ह्यूमन चेन में पूर्व नगर सेविका नेत्रा शिर्के, डॉक्टर जया जी नाथ, पर्यावरणवादी बीएन कुमार, सीबीडी बेलापुर के रहवासी और नेट कनेक्ट फाउंडेशन के तमाम पदाधिकारी मौजूद रहे। इस दौरान रहवासियों ने अपनी आप बीती बताते हुए कहा कि हमारी सिर्फ दो मांगे हैं, ब्लास्ट की तीव्रता कम करें और बिल्डिंग ऑडिट करवा के बिल्डिंगों की मरम्मत करें। नागरिकों ने आगे कहा कि जब तक प्रशासन से कोई जवाब नहीं आ जाता उनका ये प्रोटेस्ट आगे भी जारी रहेगा। कुमार, नेट कनेक्ट फाउंडेशन, ये जो एयरपोर्ट में जो काम चल रहा है उसकी वजह से जो जिस तरह से हाई इंटेंसिटी ब्लास्ट हो रहे हैं उनके विरुद्ध में यहाँ पर हम लोगों ने एक साइलेंट ह्यूमन चेन का ऑर्गेनाइज किया है। इस ब्लास्ट की वजह से यहाँ पर जितने भी बिल्डिंग है उनके बिल्डिंग में दरार आ चुके हैं और उनकी कांच वगैरह ग्लास विंडोज जो है टूट रहे हैं और इससे जीवहानि होने की भी आशंका है। इसलिए हमने मुख्यमंत्री को लिखा, मुख्यमंत्री ने एनवायरमेंट डिपार्टमेंट को और एयरपोर्ट डिपार्टमेंट और अर्बन डेवलपमेंट डिपार्टमेंट तीनों को बोला था कि उनसे कहा कि इसके ऊपर को ध्यान दे और तुरंत इसके ऊपर कुछ कार्रवाई किया जाए। कि यांची जी ब्लास्टिंगची जी इंटेन्सिटी आहे ती काही दिवसांनंतर काही महिन्यापासून 6 महिन्यापासून एवढी वाढलेली आहे की आम्हाला राहायला त्रास होत आहे। आमच्या बिल्डिंग आमच्या ग्लास हालतात, खिडक्या हालतात, दरवाजे हालतात, इवन आम्ही शांततेनं राहू शकत नाही एवढी ह्या लोकांनी इंटेन्सिटी वाढवली आहे मागच्या 6 महिन्यामध्ये। आणि ब्लास्टिंग तर हे मागच्या 2 वर्षापासून चाललेले आहे। ह्याच्यामुळे ब्लास्टिंगमुळे आमच्या बिल्डिंगला, कॉलमला, बीम्सला खूप सारे क्रॅक्स आलेले आहे आणि आम्ही ऑथॉरिटीला अगोदर लिहिलेलं आहे भरपूरदा की तुम्ही ब्लास्टिंगची इंटेन्सिटी कमी करा, पण अजून यांनी काहीही ॲक्शन घेतलेली नाही आहे। त्यासाठी आम्ही हा प्रोटेस्ट केलेला आहे, सायलेंट प्रोटेस्ट आहे हा। आणि आमची रिक्वेस्ट आहे सिडकोला आणि नवी मुंबई एअरपोर्ट ऑथॉरिटीला की तुम्ही इंटेन्सिटी कमी करा, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा तुम्ही आमच्या बिल्डिंगचे ऑडिट करा आणि जे काही डॅमेज झालेलं असेल ते डॅमेज आम्हाला आमची बिल्डिंग व्यवस्थित करून पाहिजे। ह्या आमच्या 2 अटी आहे। जो प्रोटेस्ट हो रहा है ये हमारा एक फ्रस्ट्रेशन जो है और हमारा जो इनेबिलिटी कि हम कुछ नहीं और कर पा रहे हैं अथॉरिटीज़ के साथ, उसका एक डेमोन्स्ट्रेशन है। ये सिलसिला उस समय स्टार्ट हुआ जब लास्ट ईयर इसी समय इनडिस्क्रिमिनेट ब्लास्टिंग चालू हो चुकी थी और बहुत ज़्यादा सीवियर शेक होता था। आप देखेंगे सब बिल्डिंग्स, इसके बहुत सारे बिल्डिंग्स के शीशे टूटे हुए हैं। हम लोग साई विहार सोसाइटी से आते हैं जो सेक्टर 15 में है वहाँ, और वो सोसाइटी बहुत पुरानी है और उसमें ऑलरेडी ये ब्लास्ट से इतने जोर की ब्लास्ट होती थी कि क्रैक्स डेवलप होने चालू हो गए थे और जो पुरानी बिल्डिंग में छोटे छोटे क्रैक्स होते वो बड़े बड़े होने लगे थे। तो हमने ये एक लेटर लिखा अथॉरिटीज़ को, ये 2 पेज का लेटर लिखा, इसमें सभी अथॉरिटीज़ को मार्क किया, कमिश्नर NMMC, पुलिस कमिश्नर, हमने MLA लोकल MLA को भी उनको मार्क किया, फिर हमने NMIM को भी इसको भेजा और इसमें करीब 200 के करीब लोगों ने साइन किया है। ये सब यहाँ पे है, हमने ये भेजा स्पीड पोस्ट से और उसके 6-7 महीने बाद हमें ये सिडको से लेटर आया। उस लेटर में ये भी आप देखेंगे तो इसमें लिखा हुआ है कि ये जो लेटर था हमारा, ये ऑलरेडी लेटर गया हुआ था NMIM को, बेलप उसमें कमिश्नर ऑफिस में भी गया हुआ था, पुलिस स्टेशन में भी गया हुआ था और सिडको में भी गया हुआ था। इस लेटर में उन्होंने एक्नॉलेज किया है कि ये जो घटना हुई है ये घटना हो रही है और उन्होंने इसको वैलिडेट करने के लिए भी कहा हुआ है ब्लास्टिंग एजेंसी को, जो NMIML है ब्लास्टिंग एजेंसी। और उसमें एक बात बड़ा हास्यास्पद है जो लिखा हुआ है कि आप साई विहार अब ये खुद ही कोऑर्डिनेट करें ब्लास्टिंग एजेंसी से। तो हम लोग जो रेजिडेंट हैं, हम लोग ब्लास्टिंग वो करें
डेवलपमेंट काम सबके लिए है, अगर कुछ डैमेज है तो ये जो सेंस ऑफ अर्जेंसी होती है वो भी उनमें नहीं है। और वो हम लोग कितनी लड़ाई लड़ेंगे, हम तो लेटर ही लिख सकते हैं, हम रिक्वेस्ट ही कर सकते हैं, तो चीफ मिनिस्टर हो या PMO हो या एजेंसीज हो। तो हमने दूसरा भी लेटर एक फोटोग्राफ के साथ अभी बना लिया है, वो भी भेजेंगे। बट सबसे बड़ी बात है कि आपके माध्यम से हम लोग रिक्वेस्ट करना चाहते हैं कॉम्पिटेंट अथॉरिटीज़ को कि आकर हमारी बिल्डिंग्स को देख लें और जो सच है सामने सबके नज़र आ जाएगा। कल को कोई भी दुर्घटना होती है और कोई भी नुकसान होता है, इसकी पूरी जिम्मेदारी ये सरकार पे है, ये सिडको पे है, NMIA पे है। और ये हमें जब तक ऐसा कुछ उधर से नहीं आएगा इन्फॉर्मेशन कि क्या नेक्स्ट एक्शन ले रहे हैं, तो हम लोग अपना प्रोटेस्ट और अपना जो है सोशल एक्टिविज्म वो चालू रखेंगे। नवी मुंबई नेटवर्क से बात करते हुए नेत्रा शिर्के ने कड़े शब्दों में कहा कि मनपा सिडको से लेकर मुख्यमंत्री तक पत्र व्यवहार और कई ईमेल्स करने के बावजूद मामला आज भी ज्यों का त्यों है, मगर वे हार नहीं मानेंगे। हस्ताक्षर अभियान के तहत मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, स्थानीय विधायक और मनपा व सिडको तक जाएंगे और न्याय की गुहार लगाएंगे। आज तुम्ही इथे बघत असाल, इथले जे रहिवासी आहेत सेक्टर 15 आणि 11 CBD बेलापूरचे, ते आज सगळे इथे जमलेले आहेत एक सायलेंट प्रोटेस्ट करण्यासाठी। शांतपणे एक ह्युमन चेन बनवली गेलेली आहे आणि ती ह्याच्यासाठीच बनवली गेली आहे, कारण मागच्या 7-8 महिन्यापासून आम्ही कंप्लेंट करतोय सिडकोकडे की इथे जेव्हा एअरपोर्टचं काम चालू आहे तेव्हा तिथे जे ब्लास्ट करतात, त्या ब्लास्ट जेव्हा होतात तेव्हा इथल्या ज्या बिल्डिंग्ज आहेत त्या सगळ्या हादरतात। इकडचे तुम्ही बघितले तर खिडक्यांचे काचा हलायला लागतात, फर्निचर हलायला लागतं, आणि तो इफेक्ट एवढा जास्ती असतो की लहान मुलं जर का घरात झोपलेली असतात ना तीही उठून घाबरून उठत आहेत। आणि आम्ही म्हणून सिडकोच्या MD-कडे, सिडकोच्या चीफ इंजिनियरकडे पत्र दिलेले, त्यांनी आम्हाला सांगितलेलं की एअरपोर्ट बनवायचं जे काम आहे ते एक वेगळी अथॉरिटी करते, त्या अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांपर्यंत आम्ही पत्र पोहोचवलेले आहेत, पण आम्हाला जाणवलं की कोणी याची दखलच घेत नाही आहे। आणि म्हणून आज सगळे रेसिडेंट्स इथे जॉईन झालेले आहेत, सगळ्यांनी इथे, आमचे गुप्ताजी आहेत बेलेविस्टाचे, इथे बाकीचे जे रेसिडेंट्स आहेत त्या लोकांनी सगळ्यांनी पत्र लिहिलेले होते, CM पर्यंत पत्र गेलेत, ईमेल्स गेलेत, कोणी दखल घेतली नाही। आणि म्हणून आम्ही आज इथे जमलोय की तुम्ही एअरपोर्ट बांधताय आमच्या शहरासाठी चांगली गोष्ट आहे, पण ते करताना जर का त्या ब्लास्टच्या माध्यमातून आमच्या बिल्डिंग्सला हानी पोहोचत असेल, आमच्या बिल्डिंग्सला क्रॅक्स जात आहेत, इथे जर का कुठली बिल्डिंग तुम्ही बघितलं आता नेरूळमध्ये सेक्टर 19 जिमी पार्कचा केवढा मोठा हादसा झाला, तसंच जर का इथे काही झालं तर कुठली बिल्डिंग कोसळली, कोणाच्या डोक्यावरती, कोणाच्या अंगावरती छत जर का घराचं पडलं, तर मग कोण जबाबदारी घेणार याची? सिडको MD आहेत, NMMC चे कमिशनर आहेत, त्यांनी ह्याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे। हा एरिया त्यांच्या अंडर येतो पण त्यांच्याकडून काहीही रिस्पॉन्स मिळत नाही, आणि म्हणून आज लोक सगळी इथे जमलेली आहेत की आम्ही शांतपणे आमचा मेसेज तुम्हाला आम्हाला पोचवायचा आहे की आमच्या जीवाचा धोका जो आहे त्याची काळजी घेणं तुमचं काम आहे। आमच्या जीवाला जर का इथे धोका असला तर तुम्हाला हे जे ब्लास्ट आहे हे कंट्रोल करायला पाहिजेत। टेक्नॉलॉजी एवढी वाढलेली आहे, पुढे गेलेली आहे की ते करणं शक्यही आहे, मग तुम्ही कोणी का लक्ष देत नाही आहे? आणि ते लक्ष त्यांचं वेधून घेण्यासाठी आज ही ह्युमन चेन इथे फॉर्म झालेली आहे आणि सायलेंट प्रोटेस्ट आपण करतो आहे। आमच्या सिग्नेचर कॅम्पेनच्या माध्यमातून आम्ही परत सिडको MD, सिडकोचे जे चीफ इंजिनियर आहेत, हे NMIA जे सिडकोची अथॉरिटी आहे जे एअरपोर्ट बांधतं आहे, त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत। आमच्या सगळ्यांचे सिग्नेचर्सचे झालेले पत्र आम्ही त्यांच्याकडे देणार आहोत आणि त्यांना रिक्वेस्ट करणार आहोत की जी एजन्सी तुम्ही कुठली तरी एक अपॉइंट करा, एक कन्सल्टंट तुम्ही केलेलंच असेल, बांधताना कन्सल्टंट असतात, त्या कन्सल्टंटला इथे पाठवा आणि तुम्ही चेक करा की इंटेन्सिटी त्या ब्लास्टची किती आहे ती। आणि जर का तुम्हाला समजलं की बरोबर जे रेसिडेंट्स जे बोलत आहेत ते अगदी बरोबर बोलत आहेत, तर मग त्याच्यासाठी जे काही तुम्ही पावलं घ्यायचे आहेत पुढची ती घ्या। आमचं जर का सिडकोनी आणि कॉर्पोरेशननी, NMMC ऐकलं नाही तर आम्ही हा विषय पुढे घेऊन जाऊ आणि सिडको जे CM आहेत आणि DCM साहेब आहेत त्यांच्यापर्यंत जाऊ। इथे जे आमचे लोकल MLAs आहेत, मंदाताई म्हात्रे असू दे किंवा गणेश नाईक साहेब असू दे, त्यांच्या माध्यमातूनही हा विषय आम्ही पुढे घेऊन जायचा प्रयत्न केलेला। गणेश नाईक साहेबांनी स्वतः फोन केलेला सिडकोमध्ये आणि त्यांना कळवलेलं की हा इशू आहे, तुम्ही याच्यावरती काळजी घ्या, पण कुठलीही दखल घेतली जात नाही आहे। आणि म्हणून आज इथले सगळे तुम्ही नागरिक बघितले, तुम्ही सगळे जमलेले आहेत आणि आम्ही तीव्र याचा निषेध करतोय की आमच्या जर का तुमची जबाबदारी आहे, जर का आमच्या घरांना नुकसान पोहोचत असेल, आमच्या जीवाला धोका असेल, तर ही जबाबदारी तुमची आहे, काही झालं तर ती जबाबदारीही तुमचीच असेल। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।